ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्राचा महोत्सव आता सुरू झालेला आहे। 1979 पासून सद्गुरूंनी, सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांनी या उत्सवाचा प्रघात घालून दिलेला आहे। हा नाथ संप्रदाय असल्यामुळं शक्ती उपासना, देवी उपासना हा या नाथ संप्रदायातील उपासनेचा सर्वात मोठा भाग आहे। त्या 9 दिवसामध्ये, 9 दिवसांचे बरेचसे लोक 9 दिवस उपवास करत असतात, काही लोक 5 दिवस उपवास करतात, काही दिवस 1 दिवस उपवास करतात। तर सद्गुरूंनी त्यावेळी विचारले की तुम्हाला किती दिवस शक्य आहे उपवास करणं? कोण म्हटले की आम्ही 9 दिवस करू शकतो, कोण म्हटले आम्हाला शक्य नाही आम्ही 1च दिवस करू, कोण 3 दिवस म्हटले। त्यावेळेला सद्गुरूंनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही 1च दिवस उपवास करा, कारण 9 दिवस आद्यशक्तीनं कुणाशी युद्ध केलेलं होतं? राक्षसांशी युद्ध केलेलं होतं की नाही? महिषासूर मोठा राक्षस होता, महाबलाढ्य राक्षस होता। हा राक्षस कुठं बाहेर नाही आहे, तो आपल्या आतमध्येच आहे। आणि आद्यशक्ती म्हणजे बाहेर कुठे आहे असं तिचं वेगळं रूप नाही आहे, ते रूप सुद्धा आपल्या आतमध्येच आहे। तर तिची म्हणजे शक्ती जागरणाची उपासना करावी म्हणून ह्या दृष्टीनं सद्गुरूंनी काय सांगितलं होतं की 1 दिवसाचा तुम्ही उपवास करावा। त्यासाठी उपवासाचे नियम पण सांगितलेले आहेत। आदल्या दिवशी रात्री 12 पासून 12 आपल्याकडे दिवस सुरू होतो रात्री, ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आरती करून तीर्थ घेऊन आणि उपवासाचा जो प्रकार सांगितला की उपवास कशावरती सोडला पाहिजे की तेल चटणी, कांदा लसणाची चटणी, तेल, भाकरी आणि कांदा। आणि भाकरी कशाची असावी? तर ती ज्वारीची भाकरी असावी। कारण उपवासामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये सगळ्या इंद्रियांचं काम थांबलेलं असतं, काही विशेष काम नसतं त्यांना। आणि तुम्ही जर एकदम जर जड पदार्थ शरीरात घातले तर तुम्हाला ते पचायला त्रासदायक होऊ शकतात, शरीराला हानिकारक होऊ शकतात। त्यामुळं कुठलाही जड पदार्थ खाण्यापेक्षा भाकरी जर खाल्ली तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं की पचायला ती हलकी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असतात। उपवासामुळे आपण काहीही जर खाल्लं नाही तर आपली शुगर लेवल डाऊन होते। शुगर लेवल डाऊन झालेली कुठेतरी परत वरती यायला पाहिजे। त्यासाठी काय, ही भाकरी अतिशय उत्तम पदार्थ आहे। उपवासामुळे काय होतं की शरीरातले जे काय अवयव आहेत, सांधे आहेत, त्याला वंगण्याची गरज असते। तर गोडे तेल जे असतं आपलं शेंगदाण्याचं, त्याच्यामुळे काय होतं ते लुब्रिकेशनचं काम करतं, वंगण्याचं काम करतं। म्हणून हा वंगण म्हणून तेल त्याच्याबरोबर घ्यायचं। आणि चटणी जी आहे, ती चटणी कशासाठी? चटणी म्हणजे हा रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी आहे। जसं एखाद्या माणसाला जर व्हिटॅमिन सी कमी असेल तर त्याला चटणी दिली थोडीशी खायला की त्याची व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते। उपवासामुळे शरीराला क्षीणता आलेली असते, मरगळ आलेली असते। तुम्ही चटणी जर खाल्ली तेल चटणी तर त्याच्यामुळे काय होते, तुमची मरगळ पूर्णपणे निघून जाते। आणि कांदा जो आहे तो शरीराला थंडाई देतो, कारण उपवासामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, ती उष्णता कमी करण्याचं कार्य काय करतो, कांदा करतो। असा हा सायंटिफिक पद्धतीचा जो काय उपवास सोडण्याचा प्रकार आहे हा महाराजांनी त्यावेळी सांगितलेला होता। परंतु त्यावेळी त्यांचा एक नियम असायचा की मला का कशासाठी विचारायचं नाही, त्यामुळे हा उपवास असा पद्धतीनं का सोडावा हे ना कोणी विचारलं ना त्यांनीही सांगितलं कोणाला। परंतु हे 1979 पासून आज तागायत चालू आहे। महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे प्रत्येक शब्द माझ्या कानामध्ये गुणगुणत असायचे की त्यांचे प्रत्येक शब्द ऐकल्याचे की यांनी असं का सांगितलं असेल, ज्यावेळे हे नवरात्रीचा उत्सव आला त्यावेळे उपवास अशा पद्धतीने का सोडायचा हे सांगितलं असं, याच्यावरती ज्यावेळी विचार मनामध्ये आला तर हे ज्ञान त्यांनीच दिलेलं। त्यामुळे अशा पद्धतीने जर उपवास सोडला तर कुणाला शारीरिक त्रासही होत नाही आणि त्याची साधनाही खूप चांगल्या पद्धतीनं होते। या संपूर्ण काळामध्ये आपण आपल्याला दिलेली जी बीजाक्षरी आहे त्या बीजाक्षरीचा जास्तीत जास्त आपण जप केला पाहिजे, साधना केली पाहिजे। म्हणजे हे या नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवसांमध्ये या पृथ्वीवरती देवी तत्व जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती अवतरित झालेलं असतं।
आणि यावेळी जर आपण ही साधना केली तर ती मोठ्या प्रमाणात फलद्रूप होत असते. म्हणून जरूर ही साधना जी दिलेली आहे तुम्हाला सर्वांनी करावी आणि प्रत्येकानं आपला आत्मोद्धार करून घ्यावा असं माझं तुम्हाला या ठिकाणी कळकळीचं सांगणं आहे. आपण नेहमीच जप करत असतो परंतु या काळामध्ये विशेषतः जास्त करावा. म्हणजे काय होतं की हे पंचतत्व जे आहेत आकाशातले हे पूर्णपणे खाली अवतरित आलेले आहेत आणि हे देवी तत्व जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं हा सर्वांनी करावा. आता यावेळेला नवरात्रीमध्ये देवीचंच का करावं किंवा देवी म्हणजे काय आहे हे सुद्धा आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे ना. मी पाठीमागं तुम्हाला सांगितलेलं की प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष असा दोन्ही संगम आहे, मिलाप आहे तो. म्हणून स्त्रियांच्यामध्ये पण तोच भाग आहे आणि स्त्रिया पुरुषांमध्ये सुद्धा ते आहे. मग मला सांगा की हे राक्षस वगैरे येतात कुठून आणि स्त्रीला हे शक्तिरूप म्हटलेलं आहे आपल्या हे नाथ संप्रदाय जो आहे आपला हा शक्ती उपासक आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे शक्तीची उपासना करण्यासाठी म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे नवरात्रीचं उत्सव करायचं आहे. तर मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेय ऋषींनी सांगितलेलं आहे, देवी सप्तशतीचा पाठ जो आहे हा मार्कंडेय ऋषींनी रचलेला आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर कथा सांगितलेली आहे. ते काय होतं की मधू आणि कैठव असे दोन राक्षस असतात. ते राक्षस जे आहेत ते ब्रह्म्याला खायला येतात असं सांगितलेलं आहे आणि ते विष्णूच्या कर्णमळापासून बनलेले असे महाबलाढ्य राक्षस असतात. ते कोणाला खायला येतात तर ब्रह्म्याला खायला येतात. ब्रह्म त्याला बघतो त्यावेळेला काय होतं त्याला भीती वाटते, आता हे मला खाऊन टाकणार राक्षस, आता काय केलं पाहिजे. तो वाचवता धनी कोण आहे, आपल्यापेक्षा जो बलाढ्य असतो ठीक आहे त्याच्यावरती आपला विश्वास असतो की तो आपल्याला वाचवेल. जसं एखादा छोटा मुलगा आहे त्याला जर सगळे लोक मारायला आली लहान मुलं दुसरी तो काय करतो त्याच्या दादाकडे पळत जातो आहे की त्याला माहिती आपला दादा शक्तिमान आहे तो बरोबर त्याला काय करणार सगळ्यांना परतवून पाठवणार. तसं ब्रह्म्याला कळतं की आता आपल्याला कोण वाचवणार आहे तर आपल्यापेक्षा म्हणजे सर्वापेक्षा जो श्रेष्ठ आहे तो कोण आहे तर तो महाविष्णू आहे. त्याचं तेज काय अमाप असं तेज आहे त्याचं झालं का, तो सर्व शक्तिमान आहे, सर्वांच्यापेक्षा शक्ती त्याला जास्त आहे आणि तो माझी मुक्तता या राक्षसांच्यापासून तावडीतून करेल. तो पळत पळत काय करतो तर तो जातो त्या विष्णूकडे जातो. त्यावेळी विष्णू काय असतो योग निद्रेमध्ये झोपलेला असतो. आता काय करायचं, तो झोपलेला त्याला उठवलं तर पाहिजे, त्याला जोपर्यंत उठवला जात नाही आहे तोपर्यंत काय होणार आहे माझं संरक्षण होणार नाही आहे, बरोबर की नाही. मग आता त्याला उठवायचं कसं, तो योगनिद्रेमध्ये मग योग मायेचं स्तवन केलं जातं. ब्रह्मा त्यावेळी काय करतो योग मायेचं स्तवन करतो आणि योग मायेला प्रसन्न करून घेतो. योग माया प्रसन्न झाल्यानंतर ती विचारते की कशासाठी मला तू बोलवलंस, म्हणतो मला हे दोन महाबलाढ्य राक्षस माझ्या मागं लागलेले आहेत मला खाणार आहेत तर मला वाचवण्यासाठी फक्त महाविष्णूच वाचवू शकतो, तर तो आता योगनिद्रेत आहे तर त्याला तू जागव. मग ती विष्णूला जागवते आणि असं दाखवलं की विष्णूच्या समोर ते राक्षस दिसतात. त्यावेळी विष्णूचा क्रोध अनावर होतो. अनावर क्रोध झाल्यानंतर काय होतं, डोळे लाल लाल बंद होतात. माणसाला राग आलाय कसं होतं म्हणतात ना याच्या डोळ्यातून आग ओकली ओकती, तसं त्या विष्णूच्या डोळ्यातून आग ओकली जात होती. एवढा भयंकर राग त्याला आलेला होता. आणि मग त्या दोघांचं विष्णूचं आणि त्या दोन राक्षसांचं युद्ध जे आहे ते पंचसहस्र वर्ष 5000 वर्ष युद्ध चालतं. आपल्याला किती वेळ बसायला शक्य आहे एका ठिकाणी. हे 5000 वर्ष त्यांनी युद्ध केलेलं असं सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा ते दोन एवढे महाबलाढ्य राक्षस असतात की त्यांना ऐकत नाहीत ते. ते उन्मत्त झाले त्यांना वाटतं की आता विष्णूमध्ये एवढी ताकद नाही आपल्याला हरवू शकत नाही आपणच सर्व शक्तिमान आहोत. मग ते काय होतं ते म्हणतात आता तू असं कर, विष्णूला म्हणतात की आम्ही तुझ्यापेक्षा बलाढ्य आहोत हे स्वीकार कर आणि तू आम्हाला शरण ये, तुला जो काय वर मागायचं होतं आम्हाला मागून घे. आता विष्णूचं कार्य वर देणं आहे घेणं नाही आहे पण तरी सुद्धा विष्णू म्हटल्यावरती त्याला बुद्धिमान आहेत, त्याने ओळखलं की हे राक्षस जे आहेत हे बरोबर आता आपल्या बोलण्यामध्ये येणार आहेत. आणि त्यावेळी ते काय करतात राक्षसाला म्हणतात तुम्ही जर माझ्यावरती प्रसन्न झालेला असाल तर काय करा, तुम्ही तुमचा
घात करा असं वर द्या मला. ते आता शेवटी राक्षस जरी असले तरी त्यावेळचे होते, आत्ताचे नाही आहेत. ते वचन दिलेलं जे होतं ते पाळणारे ते होते पहिले. त्यामुळे आता दिलंय वचन, आपण फसलोय, वर माग म्हणून सांगितलेलं आहे, आता काय करायचं. तिकडे तिकडे बघता सगळीकडे पाणी असतं, पाणी असल्यावर त्या त्यांना असं वाटतं की खूप सगळीकडे पाणीच आहे, आपण सुद्धा पाण्यातच आहोत. मग पाण्यामध्ये आपल्याला तू आम्हाला तू मारू शकणार नाहीस, पाणी जिथं नाही तिथं तू आम्हाला मारू शकशील असं त्याला वर देतात विष्णूला. मग विष्णू महाकाय रूप धारण करतो, त्या दोघांना उचलून जांगेवरती घेतो आणि दोघांचा वध करतो असं दाखवलंय. आणि ब्रह्म्याची त्याच्यातून सुटका झालेली आहे. या सर्व कथेतून आपल्याला काय समजतंय सांगा बरं. की विष्णू एक चतुर आहे आणि त्याने दोन राक्षसांचा वध केलेला आहे, ठीक आहे. ते ब्रह्म्याला खायला येत असतात. आता ब्रह्मा आपण ज्याला म्हणतो की आपण महा ताकदवान आहे ब्रह्मसुद्धा, त्याला सुद्धा तो खायला येतात राक्षस. म्हणजे असं काय आहे, ऐकल्यानंतर अशी स्टोरी लोकांना वाटेल ही काहीतरी कपोल कल्पित, हे असे म्हणतात नाही. पुराणात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते लोकांनी ऐकायचे आपल्या आणि सोडून द्यायचे असं ह्याच्यासाठी असतं. पण 18 पुराणे हरीशी गातली असं सांगितलेलं आहे. ही सगळी जी पुराणे आहे ती हरीला गातात. मग हरी म्हणजे कोण आहे, ईश्वर आहे, सत्य आहे, बरोबर की नाही. त्याला गाणारी असत्य कशी असू शकतील, बरोबर आहे की नाही. म्हणजे ज्या काही कथा किंवा ह्या घटना रचलेल्या आहेत ह्या शत प्रतिशत सत्य आहेत. त्याच्यातला जो अर्थ आहे तो फक्त आपल्याला कळत नाही, कारण त्याची जी लँग्वेज वापरली त्या ऋषींनी ती थोडीशी काय पचायला आणि समजायला कठीण आहे. आता तुम्ही सांगा की हे दोन महाबलाढ्य राक्षस आहेत, एक नाही. कोणते राक्षस आहेत, मधू आणि कैठव, एक नाही. नावच किती सुंदर आहे बघा. मधू, मधू म्हणजे काय, गोड, ठीक आहे. ते कुठून बनलेले आहेत, विष्णूच्या कर्णमळापासून बनलेले आहेत. म्हणजे कानातला जो मळ आहे त्या मळापासून बनलेला आहे. आता मला सांगा आपल्याला कुठलीही घटना आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते ती कुठून करत असते, कानात नाही. काहीतरी कानातनं आपण ऐकलं की एखाद्याबद्दल आपलं मत कसं होतं, चांगलं किंवा वाईट होऊ शकतं. चांगलं असलं मत तर त्याचं चांगलं पुढचंच होईल, नाहीतर उद्रेक होऊ शकतो, ठीक आहे. एखाद्याचं चांगलं घडायचं असेल तर चांगलं सांगितलं. समजा पूर्वीच्या काळामध्ये राजदरबारामध्ये स्तुतीपाठक असायचे, ठीक आहे. त्यांचं कार्य काय असेल, त्या राजाचा मूड सांभाळायचा असतो. फक्त त्यांनी स्तुती करायची नेहमी. स्तुती केल्यानंतर त्या राजाला बरं वाटतं. अहो लहान माळाला सुद्धा आजकाल, ठीक आहे, तुला म्हटलं ना तू खूप हुशार आहेस, खूप दिसायला सुंदर आहेस, गोड आहेस, असं म्हणजे बरं वाटतं की नाही. ते जर तुला काहीतरी नाव ठेवले तर आवडेल का ते, नाही आवड. लहान बाळाला सुद्धा स्तुती प्रिय आहे. तसं देवदेवतांना सुद्धा स्तुती प्रिय होती. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात, आपल्या कानामधून आपण श्रवण करतो आणि ते श्रवण करण्यामुळे आपले विचार बदलत असतात आणि त्याप्रमाणे आपली कृती घडत असते. हे सगळं अध्यात्म हे जे आहे, अस्थेटिक सायन्स, आपल्या आतमध्ये आहे, बाहेर काहीच नाही आहे. कळलं का, जे आपण ऐकतो ते कानातून आपण काय करत असतो, श्रवण करत असतो. ज्या गोष्टी वाईट आहेत ते टाकून दिल्या जातात, हे की नाही. समजते ना, ज्या गोष्टी आपल्या शरीराला किंवा आपल्याला नको असतात त्या टाकून दिल्या जातात. हे निसर्गतच यंत्रणा शरीराची असते, तशी आपल्या अंतर्गत मनाची सुद्धा असते. या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला अति गोड बोलणं सुद्धा काय होतं, नेहमी स्तुती श्रवण करायची सवय लागलेली असते माणसाला. रोज जर तुम्हाला एखादा येतोय आणि गुड मॉर्निंग म्हणून जातो, एक दिवशी तुमच्या समोरून गेला पण तुमच्याकडे बघितलं पण नाही त्यांना, असं जर झालं तुम्हाला काय वाटणार, आज याला जास्त बहुतेक काहीतरी काय म्हणतो त्याला आपण चरबी आली, बरोबर की नाही. असा मनामध्ये भाव येतो आपल्या. म्हणजेच काय की आपल्याला स्तुती प्रिय आहे, ही स्तुती सगळ्यांना प्रिय आणि ही अध्यात्मामध्ये सगळ्यात घातक असते. कारण त्याच्या विरुद्ध कोणी काय बोलले त्याला सहन होत नसतं. त्यामुळे हा मधू जो आहे त्याला स्वतःच्या बद्दल ऐकण्याची जी भूमिका आहे, हा मधू राक्षस आहे, महाबलाढ्य राक्षस आहे. तो नेहमी आपल्याला आपल्याबद्दल गोड ऐकायची सवय लागलेली आहे, चांगलं ऐकायची सवय लागलेली आहे का, आणि हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीला हानिकारक असतं. दुसरा जो राक्षस आहे तो कोण आहे, कैठव. कैठव म्हणजे काय, वाईट, ठीक आहे. राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे चढरिपू आहेत.
हे सगळे षडरूपू ते सुद्धा एवढ्या उच्चकोटीचे असतात की तुम्हाला अतिउच्च ठिकाणी सुद्धा ज्यावेळेला आपण पोहोचतो, पण त्यावेळेला आपला एक छोटासा अवगुण काय करतो, आपल्या त्या पदावरून खाली घसरवत असतो. विचार करा, रागीट एखादा माणूस असेल, खूप बुद्धिमान आहे, दिसायला सुंदर आहे, भाषा चांगली आहे, सगळं आहे, पण त्याला राग कधी सांगता येत नाही, सनकी आहे, समजा कोण त्याच्याजवळ जाईल का, नेहमी दपून राहणं त्याच्यापासून, ठीक आहे. एखादा लोभी आहे, लोभ सुद्धा माणसाला अतिलोभ काय उपयोगाचं नाही आहे, ठीक आहे. हे नरकाचं साधन आहे, नरकात जाण्याचं. तर हे षडरिपू जे आहेत ते एवढे महाबलाढ्य असतात की ते कसे आहेत, ते कैठव राक्षस आहेत, कळलं का. आणि हे दोन महाबलाढ्य एवढे राक्षस आहेत ते कुणाला खायला जातात, तर ब्रह्म्याला खायला जातात. तर ब्रह्मदेव कुठे आहे, आपण कुठे आहे, नाही ना. पण आपण म्हणतो ना, अहम ब्रह्मस्मी, मी कोण आहे, ब्रह्म आहे, ठीक आहे ना. आपणच ब्रह्म आहोत, ब्रह्म कुठं बाहेर नाही, ब्रह्म आपण आहोत. तर या ब्रह्म्याला खायला कोण येते, हे मधु आणि कैठव हे दोन राक्षस जे आहेत ते महाबलाढ्य आहेत, ते खायला येत आहेत. आता काय करणार आहे, आता जीव वाचला तर पाहिजे आपल्याला, बरोबर का. जर त्यांनी आपल्याला खाल्लंय तर काय होणार आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. प्रत्येक वेळेला आपण काय करायचं, ह्या 84 दशलक्ष योनीचा फेरा काय आपला चुकणार नाहीये, हा कधी चुकू शकतो, ज्यावेळेला आपण या दोन्ही महाबलाढ्य राक्षसांवरती विजय प्राप्त करू शकतो. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात सांगितलेलं आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशी कोणती घटना आहे जे जीवाला अशक्य आहे परंतु स्वामी शक्य करतील? तर स्वतःचा आत्मोद्धार स्वतः करून घेऊ शकत नाहीये जीव, ही एकमेव घटना अशी आहे, त्यासाठी त्याला गुरु लागतो, सद्गुरु त्यासाठी लागत असतो. आणि ही घटना शक्य होण्यासाठी म्हणून काय असतं, गुरु लागतो आपल्याला. हे जे दोन महाबलाढ्य राक्षस आहेत याच्यावरती विजय प्राप्त करून घेणं जीवाच्या अधीन नाहीये, मग तो कोणाकडे जातो, जो परमात्मा परब्रह्म जे आहे, परात्पर ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, जे सर्व शक्तिमान आहे, जे चराचरामध्ये सर्वत्र समान भरलेलं आहे, जे आपल्यामध्ये जेवढंच आहे तेवढंच बाकी सर्वत्र आहे, ते कसं आहे, ते सर्व शक्तिमान आहे, त्याला शरण गेलं पाहिजे. आता तोच आपल्याला वाचवू शकतो, म्हणजे वाचवता धनी कोण आहे, तर तो परब्रह्म आहे, हे की नाही, त्याला शरण गेलं पाहिजे. तो महाप्रतापी आहे, महातेजस्वी, महातेजस्वी याला जर शरण जायचं म्हटलं तर तिथं पहिल्यांदा आपण पोहोचलं पाहिजे, नाही तर हे दोन महाबलाढ्य राक्षस खाणार आहेत. मधु आणि कैटब हे दोन राक्षस आहेत, त्यांनी जीवन माणसाचं काय केलेलं आहे, त्या जीवाचं नको नको केलेलं आहे. जीव मुठीत घेऊन काय करतो, तो त्या परब्रह्माकडे जात असतो. तो विष्णू आहे, विष्णू स्वरूप आहे, तर तो कसा आहे, योगनिद्रेत आहे. योगनिद्रेत असल्यामुळं त्याला जागवायचं काम केलं पाहिजे. आता तो जागवणार कसं, त्याला झोपेतून एखाद्याला उठवणं सोपं आहे का, तेही महाविष्णूला. तो निद्रिस्त आहे, तो जागृत नाहीये. म्हणून काय करायचं, हे मायेचं पटल जे आहे, माया आहे, आदिमाया, तिची साधना केली पाहिजे, तिची उपासना केली म्हणजे काय होईल, तिला प्रसन्न केलं म्हणजे परब्रह्माचं दर्शन होईल. मग त्या आदिमायेचं जे आहे ते तिचं स्तवन केलं तिथं, आणि ती आदिमाया प्रसन्न झाली, आणि तो बोल मला काय वर पाहिजे तुला. हा जो निद्रिस्त जो काय विष्णू झोपलेला आहे त्याला जागव, कारण माझा जीव आता काय आलाय, कंठाशी आलेला आहे. कोण मधु आणि कैठव मला आता जगू देणार नाहीयेत, माझा घात करणार आहेत, माझा घात होऊ नये त्यासाठी त्यांना तू जागव. मग ती योग माया काय करते की विष्णूला जागवते. इथंपर्यंत लक्षात आलं तुमच्या, विष्णूला जागवल्यानंतर काय, विष्णू हा सर्वांच्यावरती कृपा करणार. जो जो विष्णूला शरण येतो त्याचं त्याचं रक्षण करणं हा त्याचा धर्म आहे. इतर दैवतांसारखं नाहीये, हे माझं डिपार्टमेंट आहे, नाहीये तू माझ्याकडे येऊ नकोस, असं विष्णू म्हणत नाहीये. विष्णूला जो जो शरण येतो त्याचं त्याचं रक्षण कोण करतो, तो विष्णू करत असतो. आणि विष्णू कोण आहे, कोण आहे विष्णू, सद्गुरु आहे, बरोबर आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर असं सांगितलेलं आहे, ठीक आहे ना. तर सद्गुरु कोण आहे, हा विष्णू आहे, तो विष्णूच महाविष्णूचं स्वरूप आहे ते.
त्यामुळे तिथं कृपा कळली जाते. सद्गुरू कधी सांगत नाही अरे हे तुझा काय मी बरं करू शकत नाही तू जा माझ्याकडून, असं नाही. हो इथं जे जे येतात त्या त्या सगळ्यांचा उद्धार करण्याचं कार्य सद्गुरूचं आहे. जे जे सद्गुरूला शरण येतात त्या त्या सगळ्यांचं उद्धार करण्याचं कर्तव्य कोणाचं आहे? सद्गुरूचं आहे. जसं विष्णूकडे ते गेले, महाविष्णूकडं ब्रह्मा गेला आणि त्याचं स्तवन केल्यानंतर तो जागृत झाला. त्याच्यातून समोर पाहत होतं काय, महा कैटब दोन राक्षस आहेत, महाराक्षस आहेत हे. ह्या दोघं त्या ब्रह्म्याला खायला आलेले असतात. त्यांना बघितल्यावरती त्या विष्णूचा क्रोध अनावर होतो, त्याच्या डोळ्यातून राग व्यक्त होतो, आग ओकायला लागते त्याच्यातून. आणि त्या आगीमध्ये ते होरपळून जातील की काय असं असतं, पण ते सुद्धा कसे असतात, महाबलाढ्य असतात. विचार करा, इतक्या उच्च कोटीला सुद्धा नामोहरम होत नाहीत ते. ते विष्णू बरोबर युद्ध खेळतात. आणि विष्णू काय करतो, पंचसहस्र वर्ष युद्ध खेळतो. आता विचार करा, एवढं काय वेळ लागतो युद्ध खेळायला त्यांना? विष्णू तर सर्वशक्तिमान आहे, त्याने ठरवलं तर लागेच त्यांना घात करू शकतो त्यांचा. पण एवढंच ते महाबलाढ्य आहेत की ते विष्णूला सुद्धा नामोहरम होत नाही. शेवटी तेच म्हणतात विष्णूला की तू वर माग मला. मी आपण अहंकार जो आहे, अहंकार म्हणतो ना, अहंकार कलियुगे आळस आणि अहंकार हे महाशत्रू मोठे आहेत, नाही की नाही? हे महिषासुर आहे. कलियुगे आळस म्हणजे महिषासुर जाण असं म्हटलेलं आहे. अहंकार आळस हे जे आहे ते महाशत्रू आहेत मोठे आपले, ते आणि ते महिषासुर आहेत. कळलं का? ते एवढे बलाढ्य आहे की ते विष्णूचं सुद्धा ऐकत नसतात. ते विष्णू बरोबर पंचसहस्र वर्ष युद्ध करतात. म्हणजे काय करतात? आपण जीवन मृत्यूच्या ह्या फेऱ्यातून कित्येक योनीमधून फिरून आलेलो आहे. आपण कितीशी फिरलेलं आहे ते पंचसहस्र वर्ष त्याला युद्ध करायला लागेल त्याच्याबरोबर. प्रत्येक जन्मी आपण काय करत असतो, आपला आत्मोद्धार व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु या जन्मी आपल्याला परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, पुढच्या जन्मी नाही झाली, त्याच्या पुढच्या जन्मी असं पुनरपि जननम पुनरपि जन मरणम हे करत आलेलो आहे आपण. हे कशामुळे आलेलं आहे? हे महिषासुरासारखे जे आळस क्रोध मत्सर अहंकार हे जे षडरूप आहेत आपले, मधु राक्षसासारखे, ह्यांच्यावरती आपला विजय कधी मिळवता आला नाही आपल्याला, त्यांना आपल्याला कधी मारता आलं नाही. म्हणून आपल्याला हे एवढे जन्म घ्यावे लागले आणि एवढे वर्ष आपला जो परमात्मा जो आहे आपल्यातला विष्णू आहे हा त्याच्याशी युद्ध खेळतोय. कळलं का? तरी सुद्धा त्यांना ते शक्य झालं नाही. आणि शेवटी काय होतं, सद्गुरु कृपा होते त्याच्यावरती. आणि सद्गुरु कृपा झाल्यानंतर त्याला काय होतो, मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे काय होतं, हे जे दोन्ही राक्षस आहेत मोठे मधु आणि कैटब यांचा निपात होतो त्या ठिकाणी. आणि आता विचार करा की जिकडं जळ आहे तिकडं बघल तिकडं पाणी दिसते, ठीक आहे ना? हे काय सगळं माया जाल आहे. त्या माया जालातून बाहेर पडता येत नाही माणसाला. काय ना त्यांनी काय सांगितलं की जिथं पाणी नाहीये त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मारू शकशील. तर पाणी म्हणजे काय? जलस्वरूप आहे, माया जाल आहे. आपल्याला शेवटपर्यंत अगदी शेवटची घटका मोजतोय आपण, तरी सुद्धा असं वाटतं अरे मला एक फ्लॅट अजून पाहिजे होत, ठीक आहे? अगदी रुग्ण शय्येवरती पडलेला आहे, कोणत्याही क्षणी आपला प्राण यमराज ओढून घेणार आहे, एवढं असून सुद्धा नाही मला जरा ते नातवाचं तोंड बघितलं असतं तर बरं. म्हणजे आपण या माया जाल जे आहे याच्यातून कधी बाहेरच पडत नाही आहे. आणि ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून कृपा लागते. म्हणून खरा मोक्ष जो आहे तो नुसता आत्मोद्धार किंवा आत्मबोध होणं म्हणजे मोक्ष नाही आहे, तर त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे खरा मोक्ष. म्हणजे या जीवन मृत्यूचे हे जे काय फेरे आहेत हे माणसाचे चुकतात त्याच्यामुळं. आणि ती कृपा जी आहे ती स्वामी करतात. म्हणजे कोण करतं? सद्गुरू करत असतो. आणि ज्याला सद्गुरू आहे त्याला निश्चित आणि निश्चित अर्थानं मोक्ष प्राप्ती होत असते. फक्त गुरुंनी सांगितल्याप्रमाणेच आपलं आचरण असलं पाहिजे. साधनं सांगितली पण आम्हाला वेळ कुठे मिळत आहे? सकाळी उठलं की म्हणे आम्हाला जरा एक तासभर फिरून यावं लागतं, व्यायाम करावा लागतो. व्यायाम केल्यानंतर आम्हाला ब्रेकफास्टची वेळ होती, नंतर आंघोळ करायची की आम्ही लगेच ऑफिसला जायचं. ऑफिसला गेले की तिथे आम्हाला वेळ मिळत नाही आहे. आम्हाला घरी यायला रात्री 7:30-8 वाजतात. मग फ्रेश होऊन परत जेवायला बसायचं,
मग मुलांच्याबरोबर थोडा वेळ आम्हाला वेळ दिला पाहिजे, मग टी व्हीची एखादी सिरियल बघायला पाहिजे, मग झोपायची वेळ होती आमची, आम्ही देवाचं नाव घ्यायचं कधी? असा जर प्रत्येकाचा भाव असेल तर त्याचा उद्धार कसा होईल? तर उद्धार होण्यासाठी सुद्धा त्याला संधी दिली पाहिजे, बरोबर आहे का नाही? नशिबाला सुद्धा संधी द्यावी लागते, लक्षात ठेवा. तुमच्या नशिबामध्ये सद्गुरू प्राप्ती आहे, त्याप्रमाणे तुम्हाला सद्गुरू मिळाला. तुमच्या नशिबामध्ये मोक्ष प्राप्ती आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे, पण त्याला जर आपण संधीच नाही दिली तर उपयोग आहे का? म्हणून संधी दिली पाहिजे. प्रत्येक क्षण आयुष्यातला जो आहे तो काय केला पाहिजे? आपण साधनेमध्ये व्यतीत केला पाहिजे, का सेवेमध्ये व्यतीत केला पाहिजे. जे जे सद्गुरूंनी सांगून दिले जे नियम आहेत ते आपण अनुचरले तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन जे आहे ते धन्य होतं. धन्य म्हणजे काय? की आपण त्या मोक्षाचे, परम अशा मोक्षाचे अधिकारी आपण होतो. आणि म्हणून हे जे नवरात्रीचं उत्सव केला जातो, ह्या षड्रिपुंच्यावरती विजय मिळवणं हा उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा. देवी देवतांची नुसत्या मूर्तींची पूजा करून तुम्हाला देवी प्रसन्न होत नाही, ही आद्यशक्ती आपल्या आतमध्येच आहे. ते पुरुष तत्वसुद्धा आहे आणि स्त्री तत्वसुद्धा आहे, काय त्याला अध्यंत आपण असं म्हणतो. त्याला प्रसन्न जोपर्यंत करत नाही, कारण स्त्री हे शक्ती स्वरूप आहे, देवी हे शक्ती स्वरूप आहे. तुम्हाला शक्तीच नाही, तुम्ही खूप बुद्धिमान आहात, पण शक्तीच नाही तर कार्य होणार आहे का? तुम्हाला सगळं माहिती आहे की असं केलं की असं गेल, ह्या गोष्टीमध्ये हे गोष्ट मिसळे, त्याच्यापासून असा पदार्थ तयार होतो. परंतु हात उचलायला सुद्धा जर तुम्हाला तुमच्या शरीरात बळ नसेल तर तुमच्याकडून ते पदार्थाची तयारी होणार आहे का? तर त्यासाठी शक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवाचं स्वरूपसुद्धा बघितलं तर काय, शिव आणि शक्ती हे एकत्र आहे, काय ना का? तुम्ही शंकराचे पिंड जर बघितले तर मिथुन योग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय? शिव आणि शक्ती हे दोन्हीचं मिलाप असलेले आहे. तसं प्रत्येकाचं शरीर जे आहे हे शिव शक्तीचं मिलाप आहे, काय ना का? ती जर शक्ती स्वरूप आपल्यामध्ये देवी स्वरूप जर नसतं तर आपल्याला कार्य करणं शक्य नाही आहे. ती स्त्री असो किंवा पुरुष असो, बाह्य शरीरानं स्त्री पुरुष असणं वेगळं आणि या दोन्ही घटना आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत हे माहिती असणं गोष्टी, आणि त्या तत्वाची आराधना करणं, त्याला जागृत करणं म्हणजे आपण अध्यात्मामध्ये प्रगती करून घेणं. तर ही नवरात्री जी आहे ही तुम्हा सर्वांच्या नशिबात तर आहेच, परंतु ते तुमच्या प्राप्तव्यामध्ये तुम्ही पाडून घ्यावी असं मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी तुम्हाला विनंती का करतो? कारण तुम्हाला कितीही सांगितलं तरी ऐकाल तुम्ही असं गॅरंटी नाही. गुरुनी विनंती करायला पाहिजे की तुम्ही साधना करा, 9 दिवस तुम्ही हे खऱ्या अर्थानं तुम्ही साधना करा आणि तुमच्यातल्या आद्य शक्तीला जागृत करून घ्या असं तुम्हाला या ठिकाणी मी कृपाशीर्वाद देत आहे. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.